नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आलेली आहे. मित्रांनो, कापसाचे बाजारभाव काही बाजार समित्यांमध्ये 7,500 वर जाताना दिसत आहे. काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव कसे राहिले, कुठल्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक कापसाला बाजारभाव मिळाला, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती येत आहे मित्रांनो वरोरा. या ठिकाणी जास्तीत जास्त दर निघालेला आहे 7,350 रुपये, कमीत कमी दर आहे 7,100 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,200 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती मानवत जिल्हा परभणी. या ठिकाणी कमीत कमी दर निघालेला आहे 7,100 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,350 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,430 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा. या ठिकाणी कमीत कमी दर निघालेला आहे 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,435 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,200 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती. जास्तीत जास्त दर आहे 7,250 रुपये, कमीत कमी दर आहे 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर निघालेला आहे 7,080 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती राळेगाव जिल्हा यवतमाळ. या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव 7,285 रुपये, सर्वसाधारण दर निघालेला आहे 7,120 रुपयापर्यंत आणि कमीत कमी दर 7,010 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समितीचं नाव येत आहे अकोट जिल्हा अकोला. या ठिकाणी सर्वाधिक सुपर क्वालिटी कापसाचा बाजारभाव 7,790 रुपयापर्यंत जाऊन काल उशिरापर्यंत बंद झाला. तर कमीत कमी दर 7,200 आणि सर्वसाधारण बाजारभाव 7,400 रुपयापर्यंत मिळाला. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात कापसाला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.